नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पुढील हप्ता म्हणजेच की 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार तारीख पाहणार, त्यानंतर पाहणार आहोत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात आज रात्रीपर्यंत जमा होणार निधी मंजूर झाला आहे, आणि यानंतर पाहणार आहोत राज्य सरकारने या शेतकऱ्याची केली आहे संपूर्ण कर्जमाफी, जिल्हा तालुका आणि गावांची यादी पाहणार, आणि त्यानंतर पाहणार आहोत सरसकट कर्जमाफी बद्दल मोठी अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आली आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। सध्या केंद्र सरकार अशा अनेक योजना राबवत आहे ज्यांच्या माध्यमातून समाजातील मोठ्या वर्गाला फायदा होत आहे, यामध्ये घर, राशन, पेन्शन अशा अनेक योजनांचा समावेश आहे। तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी चालवली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजने अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आली आहे। 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जारी होणार? तर शेतकरी मित्रांनो, या योजनेशी संबंधित शेतकरी आता 18व्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत। नियमानुसार प्रत्येक हप्ता 4 महिन्याच्या अंतराने सोडला जातो। उदाहरणार्थ 17वा हप्ता जून मध्ये जारी करण्यात आला होता आणि आता त्यानुसार 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपडेट आपल्याकडे आली आहे। आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे संपूर्ण हप्ते घेतले असतील तर तुमच्यासाठी काही काम करणे अतिशय महत्त्वाचे आहे, जेणेकरून पुढील हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल। उदाहरणामध्ये ई केवायसी करणे आवश्यक, जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे, आणि तुम्ही आधार क्रमांक म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे देखील अतिशय महत्त्वाचे आहेत। हे काम न केल्यास तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो। विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावा यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता। त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 262 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत। सदर निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही नक्कीच खाली कमेंट करा। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या 5 जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्वच मंडळात सोमवारी मागील 2 दिवसापासून सकाळपर्यंत 24 तासात पावसाची हलकी ते मध्यम हजेरी लागली। छत्रपती संभाजीनगर, बीड व धाराशिव या 3 जिल्ह्यातील 8 मंडळात अतिवृष्टी झाली, तलाव फुटला, अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, 50 हेक्टर पर्यंत पिके जमीन सह खरडली, शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झाले, आणि या नुकसानी पोटी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। 2078 शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून 68 कोटी 26 लाख रुपये कर्ज घेतले होते, मात्र त्याची भरपाई त्यांना करता आली नाही। केंद्र व राज्य सरकारने कर्जमाफी दिली, त्याचा फायदा या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। कर्जाचा डोंगर दुपटीपेक्षा जास्त झाला होता। सरकारने हे कर्ज माफ करावे अशी मागणी गतवर्षी म्हणजेच की 20 वर्षांपासून सुरू होती, त्याची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। मात्र बँकेने व्याज माफी द्यावी तरच मुद्दल तुम्हाला मिळेल अशी अट घातली होती। त्यांची संचालक मंडळाने 26 जुलै रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊन 145 कोटी 27 लाख रुपये व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला। यामुळे 2078 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला आहे। त्यांना आता जमीन विक्री करणे म्हणजेच की जमीन विक्री, जमीन घेणे आदी कामे करता येतील, यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे। श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जल सिंचन योजनेतील 14 गावातील 2078 शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून 68 कोटी 26 लाख रुपये कर्ज घेतले होते। आता कर्जदारांचा 7/12 कोरा झाला आहे। गावाची यादी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे। महाराष्ट्रातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत दर्शन करण्यात यावे यासाठी अर्थसंकल्पना जाहीर करण्यात आलेला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला राज्य सरकारने आज मंजुरी दिली आहे, मान्यता दिली आहे।
आता लाडका भाऊ योजना ही निघाली आहे, परंतु यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आणि कोणती व्यक्ती पात्र असणार याची माहिती सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता लाडका भाऊ योजना ही सुरू केली। या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 10,000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे। आता लाडका भाऊ योजना नेमकी कोणती योजना, यासाठी कोणकोण पात्र असणार, यासाठी कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने अंतर्गत 12वी पास झालेल्या तरुणाला दर महिन्याला 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। तर मित्रांनो, लाडका भाऊ योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजेच की राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे। आणि या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार, तसेच त्यांना सोय रोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल। लाडकी भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार विद्यार्थी म्हणजेच की तरुण विद्यार्थ्यांना होणार आहे। लाडका भाऊ योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना घेण्यासाठी त्यांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे। तसेच अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा म्हणजे की आपल्या राज्याचा असणे अतिशय महत्त्वाचे आहे। आता या योजने अंतर्गत कोणकोणती कागदपत्रे लागणार, तर या योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड, निवासी प्रमाणपत्र, पत्त्यांचा पुरावा, वय प्रमाणपत्र, चालक परवाना, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकारांचे छायाचित्र, बँक खाते पासबुक, ईमेल आयडी असे कागदपत्रे तुम्हाला लागतील। लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांसाठी योजना आणली आहे। आता मित्रांनो, याच सोबतच तुमच्यासाठी एक छोटीशी अपडेट आहे। महिलांसाठी म्हणजेच की लाडकी बहीण योजने अंतर्गत पहिला हप्ता महिलांच्या खात्यात 1,500 रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी दिले जाणार आहेत अशी अपडेट आपल्याकडे आली आहे। आणि याबद्दल जर कोणती अपडेट आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। राज्यातील सहकारी संघ खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळविण्यासाठी शासनाने अनुदान योजना राबविण्यास अखेर मान्यता दिली। आणि यात दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान, तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये प्रति किलो प्रोत्साहनपर अनुदान शासनाने जाहीर केले। ही योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीपर्यंत राहील याची नोंद दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी।